सगळ्या विषयी चर्चा करण्याकरता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत ॲडव्होकेट राज पाटील सर थेट नवी दिल्ली इथून. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचा लोकशाही मराठीमध्ये. आज जी सुनावणी पार पडली, सरन्यायाधीशांची ही जी वक्तव्य आहेत त्या वक्तव्यावर आता मात्र मोठ्या प्रमाणावर या सगळ्या मुद्द्यावर चर्चा होताना दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं विधान जे करण्यात आलं आहे कोर्टाकडून, आमदार अपात्रतेसंदर्भात तातडीनं निर्णय घ्या असं सांगण्यात येतं अध्यक्षांना. इतके महिने उलटले, काय काम केलं या संदर्भात विचारणासुद्धा करण्यात आलेली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवा असं कोर्ट म्हणत आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज आपलं मत व्यक्त करत असताना काही भाष्य केलं, त्याला असं नाराजी वगैरे म्हणता येणार नाही, पण मत मांडलं. त्यात कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे गटाकडून बाजू मांडत असताना जो वेळ लागतो त्या संदर्भात भाष्य केलं होतं, आणि त्यांनी इव्हेंट वाईज त्याचे तारीख आणि या सगळ्या गोष्टीचे दाखले माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवलं. त्याचबरोबर प्रतिज्ञापत्र किती पानाचं आहे आणि ते कधी फाईल झालं होतं, त्यानंतर किती वेळ लागला, या सुद्धा गोष्टी माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर सुनील प्रभू म्हणजेच उद्धव ठाकरे गटाकडून ठेवण्यात आल्या त्यांची बाजू मांडत असताना. त्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयात तुषार मेहता यांनी अध्यक्षांची बाजू मांडली. तर अध्यक्षांच्या बाजू मांडत असताना कपिल सिब्बल यांनी जे तपशील दिले होते किंवा आर्ग्युमेंट करताना मुद्दे मांडले होते खोडून काढण्यात आले, आणि माननीय सर्वोच्च न्यायालयात जे निकाल लागला होता त्या निकाला अनुषंगाने काही भाष्य करण्यात आलं. त्या म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं होतं की अपात्रतेच्या संदर्भातली जे डिसिजन आहे ते विधानसभा अध्यक्ष घेतील. त्या जो खंड घटनापीठाने निर्णय दिला होता त्या अनुषंगून विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेच्या संदर्भातलं जे मॅटर होते तिकडे गेलं, आणि त्यावर माननीय अध्यक्षांनी काय काय आतापर्यंत कायदेविषयक प्रक्रिया राबवली, नोटीस इश्यू करणे, स्टेटमेंट घेणे आणि अनेक सदस्यांचे त्यांनी स्टेटमेंट सुद्धा घेतले, त्याचं तपशीलवार विवरण माननीय अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयासमोर अध्यक्षांच्या वतीनं जे अपील झाले होते सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवलं. त्याचबरोबर जो वेळेचा प्रश्न होता तो कपिल सिब्बल यांच्याकडून वारंवार प्रकर्षानं मांडण्यात आला, आणि जो मे मध्ये निकाल लागला होता त्याची अंमलबजावणी म्हणजे आतापर्यंत झाली नाही किंवा विधानसभा अध्यक्षांनी याबाबत डिसिजन घेतलं नाही असं त्यांचा आक्षेप किंवा म्हणणं होतं. ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या संदर्भात काही मतं सुद्धा मांडली. त्याचबरोबर माननीय सर्वोच्च न्यायालयाने तुषार मेहता यांचं म्हणणं ऐकून घेऊन आता हा मुद्दा सुद्धा कपिल सिब्बल यांनी मांडला की हे संविधानिक पद आहे किंवा नाही, तर त्याला उत्तर किंवा बाजू मांडत असताना तुषार मेहता यांनी सुद्धा आपली भूमिका विधानसभा अध्यक्षांची बाजू मांडत असताना संविधानिक पद आणि ते त्यांची कायदेविषयक प्रक्रिया ही स्वतंत्र आहे, ते त्यांच्या कायदेविषयक प्रक्रियेप्रमाणे ते त्यांचा निर्णय घेत आहे, आणि त्यांनी आतापर्यंत काय विधानसभा अध्यक्षांनी यावर ऍक्शन घेतली किंवा प्रक्रिया केली याचं सुद्धा विवरण मान्य सर्वोच्चाने ठेवलं, ते सुद्धा त्यांनी मान्य सर्वोच्चाने आर्ग्युमेंट करताना म्हटलं. त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटातून नीरज किशन कौल आणि महेश जेठमलानी हे अपील झालं होते, त्यांनी सुद्धा त्यांचं म्हणणं मांडलं. आता हे बघणं महत्वाचं कारण की माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज हिअरिंग या हिअरिंग मध्ये हे झालं की जे विधानसभा अध्यक्षांनी 14 किंवा 18 तारखे दरम्यान काहीतरी माननीय विधानसभा अध्यक्षांनी वेळ दिला होता तो 3 आठवड्याचा काहीतरी ते वेळाला धरून माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की हा वेळ जो हिअरिंग होणार होती नंतर ती वेळ आता 1 आठवड्याने आणखीन एकदा 1 आठवड्याने पुन्हा एकदा हिअरिंग घ्यावी आणि त्याची त्यानंतर होणारी जी प्रक्रिया आहे आणि रूपरेषा आहे किंवा शेड्यूल आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालयात जी 2 आठवड्यांनी होणारी हिअरिंग आहे त्या अगोदर द्यावं आणि माननीय सर्वोच्च न्यायालय त्यानंतर 2 आठवड्यांनी हिअरिंग करणार आणि त्यानंतर हे डिसाईड होईल की माननीय अध्यक्षांचं जी कारवाई झाली त्यात स्पष्ट होईल आणि जी होणार आहे आणि त्याची प्रक्रिया कशी राहील ही माननीय सर्वोच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांकडून दाखल करण्यात येईल. तेव्हा मात्र हे निश्चित होईल की हा निकाल म्हणजे अपात्रतेच्या संदर्भातला निकाल हे केव्हा लागू शकतो.
अगदी सर, ही सगळी सुनावणी होत असताना दावे प्रतिदावे केले जात असताना कपिल सिब्बल यांचं असं म्हणणं होतं की 18 तारखेला ही जी सुनावणी होती त्यामुळे काही दिवस आधी म्हणून या सगळ्या प्रकरणावर अपात्रतेसंदर्भात अध्यक्षांकडून सुनावणी घेण्यात आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा असा युक्तिवाद होता की हा फक्त दिखाऊपणा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला असा आरोप कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. नेमकं काय घडलेलं होतं त्या क्षणी? कपिल सिब्बल यांनी जो तपशीलवार विवरण मान्य सर्वोच्च न्यायालयात ठेवलं त्यात महत्वाचं म्हणजे प्रतिज्ञापत्र किती पानाचं आहे आणि ते कधी फाईल झालं होतं, म्हणजे त्यांनी 1.5 वर्षाचा संदर्भ दिला, त्याबरोबर ते किती पानाचं आणि त्यात वेळ किती लागला, त्याच्यात रिप्लाय कसा फाईल झाला नाही वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी त्यामुळे मान्य सर्वोच्च न्यायालयात त्यांनी मांडल्या. सुनील प्रभू यांनी जी याचिका फाईल केली ती मूळ विषय असा होता की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने जो निर्णय दिला होता त्या निर्णयाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत केली नाही, असं त्या रिट माध्यमातून ते सर्वोच्च न्यायालयात आले आणि त्यांनी म्हणणं मांडलं. त्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने नोटीस इश्यू केली होती, त्यानंतर एक पहिल्यांदाच मॅटर लागलं, त्यावर सर्व पक्षाचं म्हणणं माननीय सर्वोच्च न्यायालयाने, म्हणजे जे पिटिशनर आहे त्यांचं, जे प्रतिवादी आहे त्यांचं आणि जे संबंधित सर्व आहे त्यांचं सगळं म्हणणं ऐकल्यानंतर मान्य सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले, त्यानुसार आता या मॅटरची रूपरेषा ठरेल. पण जो तो आपल्या आपली भूमिका मांडण्याचं स्वतंत्र त्याला असतं, अर्थातच कपिल सिब्बल यांनी त्यांचं म्हणणं प्रकर्षाने मांडत असताना जो रिझनेबल टाइम आहे, टाइम पिरियड आहे, यावर जास्त भाष्य केलं आणि त्यांचा मान्य न्यायालयाचा त्यांनी प्रकर्षाने जाणीव करून दिली की यामध्ये मे मध्ये निकाल लागला असल्यानंतर किती डिले झाला आणि कधीपर्यंत त्यावर निर्णय यायला हवा होता याकडे त्यांचं मुख्य हेतू ध्यान केंद्रित करण्याचा हेतू होता. तो काही प्रकारात साध्य सुद्धा झाला कारण की माननीय सर्वोच्च न्यायालयाने 1 आठवड्याच्या आत हे म्हणजे 1 आठवड्यानंतर हिअरिंग घेण्याची सूचना माननीय अध्यक्षांना दिली, त्याचबरोबर 2 आठवड्यात जो शेड्यूल असणार आहे त्यांचं, त्यांची प्रक्रिया असणार आहे कायदेशीर प्रक्रिया, त्याचबरोबर जी रूपरेषा असणार आहे ती मान्य सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार आणि त्यानंतर पुन्हा एकदा लिस्ट झालं तेव्हा मात्र अध्यक्षांनी काय काम केलं आहे किंवा करणार आहे याची स्पष्टता निश्चित प्रकारे असेल. काही हेतून अध्यक्षांनी जेव्हा 3 आठवड्याचा टाइम दिला होता त्या आठवड्यात आता 1 आठवड्याचा त्यांच्याकडे टाइम उरलेला आहे, आता हे बघणं महत्वाचं कारण की मान्य अध्यक्ष यावर काय निर्णय घेतात आणि तो जो 1 आठवड्यानंतर त्यांची रूपरेषा असेल ती काय असेल ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची असते कारण की माननीय मुख्यमंत्री सुद्धा या 16 आमदारापैकी एक आहे जे अपात्रतेसंदर्भात प्रकरण चालू आहे त्यात, कारण की हे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले काही सदस्य यात असल्या कारणाने हे प्रतिष्ठेचं प्रकरण आहे, त्याचबरोबर संविधानिक सुद्धा प्रकरण आहे आणि जे घटनापीठाने निर्णय दिला होता त्याला अनुषंगन सुद्धा काही नवीन काही घटना घडतात किंवा किंवा कोणाच्याही विरोधात हे मॅटर लागल्यानंतर ते पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात येऊ शकतं आणि त्यावर काय होऊ शकतं ते निश्चित प्रकारे ठरेल. निश्चित निश्चित. धन्यवाद पाटील सर आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.